आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई! ए आई! 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 थाप, उडी. बिट्टी, अगं भया पुस्तकं भरलीच नाहीस बॅगेत. आण इकडे. आई, आता लग्न कॅन्सल ना. बिट्टी, वह्या पुस्तकं नीट भरत जा बरं. आणि जेवणाचा डबा व्यवस्थित संपवत जा. आणि काय ते पेन्सिल पुस्तक हरवलं होतं तुझं, हरवत जाऊ नकोस गोष्टी. बाप्पा, पुष्पा मामाला जे तू खरंय ते दाखवलंस आणि हे लग्न मोडलंस. बाय आई. बाय. बाय. सावकाश जा. देवा, असं म्हणतात तू जे काही घडवून आणतोस ते आमच्या चांगल्यासाठी घडवतोस. तू जे करतोस ते चांगल्यासाठीच करतोस, मग ते आम्हाला आवडो किंवा न आवडो. पण मला कळत नाहीये माझ्या आयुष्यात जे घडतंय ते चांगलं घडतंय की माझ्या चांगल्यासाठी घडतंय. तू माझ्या नशिबात नक्की काय वाढून ठेवलंयस रे? आता आणखी परीक्षा नको घेऊस. बिट्टी समोर तिच्या आईच्या लग्नाचा विषय नको आणूस सारखा सारखा. मला नाही सहन होत आहे रे. मला माझ्या मनाची घालमेल नाही सहन होत आहे. आता थांबव बरं हे सगळं. तुम्हाला एक ड्राफ्ट आला असेल. हो मग आता पण तेच झालंय. पार्टनरला पण आईच आवडते. आता तरी माझ पटतय ना. आई बेशुद्ध आहे तरी पण पार्टनरचंच नाव घेतीये. तुझं नाही पुष्पा मामा. काय करतोयस इथे? तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतो मी तुला. मला माहित होत तू इथेच असणार. शांत वाटत इथे मला. कुणाला गमावलं की ही जागा मला आधार देते असं वाटतं. माझ्या बाबांना गमावलं ना तेव्हा आलो होतो इथे. आणि आता
परत चल. गौरीजींशी बोल, कारण अजूनही काही बिघडलेलं नाही. त्या समजून घेतील तुला. मी आहे तुझ्यासोबत. चल. तुला खरंच वाटतं त्यांना गमवलंय म्हणून इथे येऊन बसलो? मग माझ्यापेक्षा जास्त चांगला ओळखतोस ना मला. माझ्या मनात काय चाललं तुला खरंच कळत नाहीये. मी गौरीजींना नाही माझ्या मित्राला गमवलंय. सॉरी. हात उचलला मी तुझ्यावर, पण आपली मैत्री एवढी कमकुवत आहे का पुष्पा की तू मला गमवशील आणि मी तुझ्यापासून लांब जाईन? मी तुझा मित्र आहे पुष्पा, आणि कायम मित्र राहणार. मी कितीही रागवलो कितीही चिडलो तरी मी ही मैत्री तुटू देणार नाही. पण हे करताना तू आतून तुटलास तरी चालेल ना तुला? म्हणजे तू काय बोलतोयस मला काही कळतच नाही. ओके, मी तुझ्या लग्नाला थांबत नाहीये म्हणून तुला राग आलाय का? ठीक आहे, थांबतो आता. खुश? पण तुला बघवणार आहे का लग्न? अरे का नाही बघवणार, माझ्या मित्राचं लग्न आहे. अरे एन्जॉय करणार आहे मी. तू बघ, असं ना नवऱ्याचा मित्र म्हणून मिरवणार आहे मी सगळीकडे. वरात तर तू बघितली नसशील अशी वरात करणार. घोडे, ढोल ताशे, बँड बाजा, डीजे सगळं आणणार. अरे एवढी मजा करणार ना मी, कोणी मला काही बोललंच नाही पाहिजे. मेमोरेबल करणार लग्न. पुष्पा अवेड. हा असा असतो का मित्र? हा एका शब्दाने तुझ्या मनातला बोलला नाही यार आणि मित्र म्हणतोयस. एवढी मोठी गोष्ट काल लपवून ठेवलीस माझ्या बाजून. तुला एकदाही वाटलं नाही माझ्याशी येऊन बोलावं, माझ्यापाशी मन मोकळं करावं? का वागलास असा? अरे का नाही सांगितलं मला की तुझं गौरीजींवर प्रेम आहे? हे काय बोलतोयस तू? मी आणि गौरीजी? अरे माझं गौरीजींवर प्रेम आहे, काही काय बडबडतोयस? बेबग असं काही नाही आहे. ती तुझी मस्करी करायची सवय कधी जाणार आहे काय माहित? तुला खोटं वागू नकोस रुद्र, तुझ्या खोट्या असण्याचा त्रास होतोय रे मला. तू काय विचित्र वागतोयस पुष्पा? तुझ्या मनात कोणीतरी भरवलंय हे सगळं आणि तू विश्वास ठेवलायस त्याच्यावर. बघ असं काही नाहीये आणि तुला माहितीये मी खोटं नाही बोलत. तू आता काय करतोस? तू चल बघू, गौरीजींची माफी माग पहिली आणि हे मनात आडाखे बांधू नकोस. मी त्यांची काळजी करतो ते तुला प्रेम वाटतं, दॅट्स इट. बाकी तसं काहीही नाहीये. तुझा प्रेम आहे गौरीजींवर, तू लग्न करणार आहेस गौरीजींची, कळलं तुला? चल आता. अरे तू येतोस की नाही? तर मी निघून जाईन. प्रिय गौरीजी, कुठून सुरू करू कळत नाही, पण एवढं कळतंय की माझा तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आणि हे लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही आहे. बरं का तुम्ही इथे आलात आणि हळूहळू नकळत मी तुमच्या प्रेमात पडलो.
आधी तुमचा सच्चेपणा, तुमचा साधेपणा मनाला भावला, मग तुमची निस्वार्थ मैत्री अनुभवली. स्वतःचं आयुष्य इतकं विस्कटलेलं असतानाही इतरांचं आयुष्य सावरताना बघितलं आणि ते बघून तुमच्याविषयी नितांत आदर वाढला. तुमच्या आजूबाजूला असण्याची सवय होऊ लागली. तुमचं आसपास वावरणं, माझी काळजी करणं हे सगळं आवडू लागलं आणि मग तुमचं नसणं मला अस्वस्थ करू लागलं. खूप विचार केला तेव्हा कळलं की यालाच प्रेम म्हणतात. कधी वाटलं नव्हतं की माझ्यासारखा एक मुलगा प्रेमात पडेल, पण पडलो आणि तेही तुमच्या प्रेमात पडलो गौरीजी. मी आता माझा राहिलो नाहीये, तुमचा झालोय गौरीजी, फक्त तुमचा. कागदावर काहीही लिहिलेलं नसताना हेच बोलला होतास ना गौरीजींना, आणि पुष्पाने लिहिले म्हणून सांगितलंस. कोऱ्या कागदावर काहीही लिहिलेलं नसताना हे सगळं बोलणं कसं शक्य आहे? माणूस प्रेमात पडल्याशिवाय भावना इतक्या आतून येत नाहीत रुद्र. मला हे आधीच कळायला हवं होतं. आताही तू तेच करतोय. आता तरी खरं बोल ना यार, नाहीतर सांग मला, सांग तुझं गौरीजींवर प्रेम नाहीये. अरे माझ्याशी लाख खोटं बोलशील रे, पण तुझ्या डोळ्यांचं काय करणार? त्यांना जमत का खोटं बोलायला? तुझे डोळे तुला उघडं पाडतायत रुद्र. काल जेव्हा गौरीजी बेशुद्ध होत्या ना, तेव्हा तुझ्या डोळ्यातलं त्यांच्यासाठीचं प्रेम बघितलंय मी. आता सांग तेही खोटंय म्हणून. सांग ना, तुला नेहमी हिरो बनायचं असतं ना, सगळं त्याग करून महान बनायचं असतं. मग लपव लपव, दुनियेपासून, गौरीजींपासून, माझ्यापासून पण लपव. इतरांच्या मनाचा एवढा विचार करतोस तू, पण तुझ्या मनाचा कधी तळ गाठू देत नाही समोरच्याला का असं वागतोस तू? का मला माझ्याच नजरेत उतरवायला निघाला होतास? तुला आमचं मेमोरेबल वेडिंग लावून हिरो बनायचं होतं ना. अरे पण तू हिरो नाहीयेस, नाहीयेस तू हिरो. या गोष्टीचा हिरो मी आहे रुद्र, मी आहे. माझं काय, मी सहज कोणाच्याही प्रेमात पडतो, पण तुझं असं नाहीये ना. तुझ्या मनात कोणाविषयी तरी प्रेम निर्माण होणं ही सोपी गोष्ट नाहीये रुद्र. तुझ्या घरातलं प्रेम असं गमू रोकस यार. गौरीजी फक्त तुझ्या आहेत, फक्त तुझ्या आहेत त्या. माझं खूप प्रेम आहे गौरीजींवर पुष्प, खूप प्रेम आहे. गुड चॉईस यार, फायनली माझा मित्र प्रेमात पडला. हे रडू नकोस, प्रेमात रडायचं नाही, लढायचं असतं. कमॉन बास यार, आता अजून मला पण रडू येईल. या तलावाचा समुद्र होईल आता. पण तुझं प्रेम मी माझ्या प्रेमाचं काय घेऊन बसलाय रुद्र? असेल की कुठेतरी या पुष्यमित्रासाठी पुष्पगंधा. आणि तसंही बिट्टीने पहिल्या भेटीतच मला पुष्पा मामा केलं होतं ना. आता बिट्टीसाठी कंस मामा होण्यापेक्षा पुष्पा मामा बेटर आहे. पण हा, तू जर गौरीजींना त्रास दिलास ना
तर बिट्टीचा मामा म्हणून कान पियाला तुझा. चल जाऊयात. कुठे कुठे काय? अरे ज्यांच्यावर तुझं प्रेम आहे त्यांना सांगायला. प्रेमाची कबुली आपल्या मित्राकडे नाही तर ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या समोर द्यायची असते. चल आता गौरीजींना तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. नाही नको. का नको रुद्र? यार हे बघ, खूप उशीर करू नकोस, नाहीतर घरचे खरंच माझं आणि गौरीजींचं लग्न लावून टाकतील. गौरीजींना सांगणं फार अवघड जाईल मला पुष्पा. त्या काय विचार करतील माझ्याबद्दल मला नाही माहित. अरे तू का टेन्शन घेतोयस? तू रुद्र आहेस, तुला हे सहज जमेल मला खात्री आहे ना. हे बघ, तुझ्या इतकी गौरीजींची काळजी दुसरं कुणीच करत नाही आणि मला वाटतंय त्यांनाही माहिती असेल तुझ्या मनातलं. त्याही तुझ्यासारखेच आहेत रे त्यागमूर्ती. तुला हिरो बनायचं असतं आणि त्यांना हिरोईन. म्हणून म्हणतो तुमची जोडी खरंच परफेक्ट आहे. गौरीजींशी बोलायला आताच बोलायचं. हे वेडायस का? मला थोडी तयारी करू दे. अरे मनातलं बोलायला का तयारी करावी लागते? आणि तसंही तू ऑलरेडी खूप गोळ घातलायस. आता मी सांगेन ना तसंच करायचं. चल. अरे ऐक ना माझं. अरे तू येतोयस की नाही? हे बघ, तुझ्यामुळे गौरीजी माझ्यावर रागवल्यात. आता आमची मैत्री तूच पुन्हा करून दे, नाहीतर मी तुला सोडणार नाही. ऐक ना, तुला कळत कसं नाही? मला असं डायरेक्ट बोलता नाही येणार, नाही जमणार मला. का नाही जमणार? अरे मला तुझ्यामुळे जमलं, तुला का नाही जमणार? तू बोल आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी निघून चाललोय. अरे ऐक 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 ना, हे सगळं आत्ताच बोलायची गरज आहे का? हो य, तू जर आत्ता बोलला नाहीस ना तर मी इथून ओरडून सांगेन. आणि बघ, गौरीजींनाच नाही घरच्या सगळ्यांना ऐकू जाईल. ओरडू गौरीजी कप, नाही तर मीच तुला कुठेतरी सोडू नये. ए गप्प बस. बर चल. आता आलास ना लाईन. चल. अरे हा, हे बघ, अजिबात घाबरायचं नाही, बिंदासपणे बोल. आय लव्ह यू. आणि पुष्पा माझ्यासाठी भांडला हे सांगा, नाही तर त्यांना वाटायचं की मलाच बंगला हवा होता. त्या चिडल्या असतील रे माझ्यावर. आणि तू त्यांना सांगितल्याशिवाय त्यांचा राग जाणार नाही. सांगशील ना? हो. चल चल. तिकडे कुठे? अरे हेल्मेट राहील. हेल्मेट हेल्मेट काही नाही, इकडे जायचं. चल. अरे ते उन्हात तापेल. नाही ना, काही नाही. चल. अरे अरे नको ना. गौरीजी, ऐका ना, ते म्हणजे मला ते ना रुद्राला तुमच्याशी बोलायचंय. अरे मी मला ते पुष्पा. अरे मी पुष्पाला बोलायचंय. मला? हा बोलायचंय. तू बोलायच. अरे तुला बोलायला पाहिजे ना. अरे तू सुरुवात तरी कर. गौरीजी, आय एम सॉरी, मी काल तुमच्याशी खूप भांडलो. मला माहिती आहे मी तुम्हाला वाटेल तसं बडबडलो, हे लग्नही मोडलं. तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल ना. आय एम रिअली सॉरी. प्लीज जे काही घडलं ते तुम्ही विसरून जा ना.
कारण आता तुमचं लग्न। पुष्पाजी तुम्ही नका काढू आता हा लग्नाचा विषय। तुम्ही आलात तेव्हाच मला कळलं होतं की तुम्ही कशाबद्दल बोलणार आहात। माझ्या लग्नाच्या विषयावरून या घरात जे काही होत आहे ते मला नाही बघवत आहे। एका अर्थी बरंच झालं तुम्ही माझ्याशी भांडलात। निदान मला वेळ तरी मिळाला विचार करायला। त्यामुळे माझ्यासाठी मी लग्नाचा विषय कायमचा बंद केलाय। गौरीजी मी काय म्हणतो जरा ऐकून तरी घ्या। रुद्र सर प्लीज मला आता या लग्नाच्या विषयाबद्दल काहीच बोलायचं नाहीये। माझा निर्णय झालाय। मला आता माझ्या आयुष्यात कधीच लग्न नाही करायचंय।